लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। मराठा समाजाबद्दल किती आस्था राज्याच्या नवीन महाविकास आघाडीच्या सरकारला आहे हे परत एकदा त्यांनी दाखवून दिलेलं आहे। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ सन 2021-22 या अर्थसंकल्पीय वर्षाकरिता फक्त 12,50,00,000 एवढा निधी काल 1 सप्टेंबरला त्या ठिकाणी महामंडळामध्ये वर्ग करण्यात येईल अशा प्रकारचं एक परिपत्रक त्या ठिकाणी मला मिळालेलं आहे। महाराष्ट्रामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून साधारण 30,000 मराठा बांधव यांनी या ठिकाणी लाभ घेतलेला आहे। 200 कोटीचं कर्ज वाटप या ठिकाणी राष्ट्रीयकृत सहकारी बँका एनबीएफसी बँकेने या ठिकाणी दिलेला आहे मराठा बांधवांना व्यवसायाकरिता। दर महिन्याला साधारण 8 कोटीचं कर्ज वाटप म्हणजे व्याज परतावना त्या ठिकाणी देत आहे। आता जर आपण जर याचा अभ्यास केला तर दर महिन्याला 8 कोटीचं व्याज परतावना जर द्यायचं असेल तर वर्षभरकरिता कमीत कमी 96 कोटी रुपये तरी महामंडळाला त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे। परंतु दुर्भाग्याने महाविकास आघाडीच्या माध्यमातून फक्त 12.5 कोटी रुपयांचं त्या ठिकाणी निधी वर्षभरासाठी दिलेला आहे। एकंदरच मराठा बांधवांनी परत एकदा आत्मचिंतन केलं पाहिजे आणि जे महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचं सरकार म्हणणारी जी मंडळी आहेत ही काय तोंडामध्ये पान गुटखा खाऊन बसलेली आहेत, मराठा समाजाबद्दल भ्रशब्द काढणार आहे, काही मंत्री गप बसलेले आहेत, त्यांना विनंती आहे की कृपया करून आपण या ठिकाणी परत एकदा या जीआरचं वाचन करावं, महामंडळाची माहिती घ्यावी आणि ताबडतोब कमीत कमी 150 ते 200 कोटी आपण महामंडळाला वर्ग करावा, हीच विनंती।